एताठवी विषयविज्ञान अंतर्गत मूल्यमापनांतर्गत उपक्रम क्रमांक सहा उपक्रमाचे शीर्षक तुमच्या भागात असणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेला भेट द्या आणि पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण ओळखणाऱ्या चाचणीची माहिती घ्या उपक्रमाची आवश्यकता जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर असणारे पदार्थ पाण्याबरोबर वाहत जातात पाण्याचा कोणताही वापर करण्यापूर्वी त्याच्यामध्ये अनेक पदार्थ मिसळतात त्यामध्ये भर पडते ती पाण्याच्या विविध वापरामुळे असे प्रदूषित पाणी शुद्ध केल्याशिवाय कोणत्याच कामासाठी वापरता येत नाही पाणी कोणत्या मर्यादेपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या वापरावर अवलंबून असते पाण्यामार्फत वेगवेगळे आजार पसरत असतात पाणी प्रदूषण हे जास्त प्रमाणात होत या या आहे यासाठी सर्वांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे यासाठी गावस्तरावर जलशुद्धीकरण केंद्र सुरू झाले आहे व केंद्रातून प्रत्येक घरातील व्यक्तींना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळते हे पाणी हे पाहण्यासाठी गावालगत असणाऱ्या व पाण्याच्या चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेत भेट देऊन पाण्याची चाचणी कशी केली जाते याविषयीची माहिती मिळवली शुद्ध पाणी याविषयीची माहिती होण्यासाठी व पिण्याचे पाणी कोणते हे पाहण्यासाठी पाणी तपासणी करणे जरुरीचे आहे उपक्रमासाठी लागणारा कालावधी दहा दिवस उपक्रमासाठी लागणारे साहित्य नोंदवही पेन प्रश्नावली विकिपीडिया इत्यादी कृती संकलित माहिती पाणी नुसत्या साध्या डोळ्यांनी पाहून शुद्ध की अशुद्ध हे सांगणे अवघड आहे यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी लागेल तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत बाटली दहा ते पंधरा वेळा त्याच पाण्याने धुवून पाणी भरून चोवीस तासाच्या आत ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते यासाठी पक्के भूच असलेली बाटली निवडावी सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत विज्ञानाच्या भाषेत पाण्याची गुणवत्ता तीन प्रकारात मोडते एक भौतिक गुणवत्ता दोन रासायनिक गुणवत्ता आणि तीन जैविक गुणवत्ता रंग गंध चव आणि तापमान हे घटक भौतिक गुणवत्ता दर्शवतात थंड व गोड पाणी पिल्याने समाधान मिळते परंतु खारट पाणी तसेच दर्पयुक्त पाणी चित्त विचलित करते व समाधानसुद्धा मिळत नाही रंगहीन पाणी शुद्धतेचे आणि प्रसन्नतेचे दोतक आहे रासायनिक गुणवत्ता धन आणि ऋण भार आधारित अनुरेणू अथवा रासायनिक पदार्थामुळे स्थापित होत असते जैविक गुणवत्ता पाण्यातील विषाणू व इतर जीवजंतूसाठी आवश्यक वेगवेगळ्या संशोधन संस्थाशी घालून दिलेल्या आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड अशा दोन नामांकित संस्थेचे मानक आपण उपयोगात आणतो केंद्रीय भूजल प्राधिकरण जलसंसाधन मंत्रालय भारत सरकार या संस्थेने पाण्यात आढळणाऱ्या भौतिक रासायनिक घटकामुळे अथवा सूक्ष्म जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाबाबत पत्रके तयार केलेली आहेत त्यानुसार शरीरातील अवयवावर होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत पण अधिक निश्चित माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर विचारा प्रयोगशाळेत निरनिराळ्या करून पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय महिला पाणी मिसळले आहे काय ते पिण्यायोग्य का शुद्ध आहे काय याचा अहवाल मिळतो पटकीचे कंसात कॉलरा जंतू आढळल्यास तारेने कळवले जाते तपासणी शक्य नसल्यास पाणी शुद्ध करून वापरावे हल्ली पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात कोली जीवाणूसाठी पट्टी मिळते ही पट्टी पाण्यात बुडवल्यानंतर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत असे समजावे याचा अर्थ म्हणजे पाणी दूषित आहे असे पाणी शुद्ध करूनच वापरावे यासाठी ब्लिचिंग पावडर वापरावे लागेल बॅक्टोस्कोपने पाण्यात जंतू प्रदूषण ओळखणे बॅक्टोस्कोप ही सत्वर पाणी तपासण्याची एक पद्धत आहे ही कीट पाबळ येथील विज्ञान श्रमाने वापरलेले असून काही खाजगी प्रयोगशाळेतूनही प्राप्त करता येते या किटमध्ये छोट्या बाटल्यामध्ये जंतू उगवण द्रव आगार असते तपासायचे पाणी ठराविक खुनेपर्यंत या बाटलीत भारावे आणि झाकण बंद करावे पाच मिनिटापर्यंत ही बाटली चौकाशाला लावावी यानंतर ही बाटली चोवीस ते अठ्ठेचाळीस तासापर्यंत खोलीत ठेवावी तीनशे पन्नास अंश सेल्सिअस तापमान खूपच थंड हवा असल्यास झोपताना खिशात ठेवावे म्हणजे उब मिळेल यानंतर बाटलीचे निरीक्षण करावे काय दिसते त्याप्रमाणे निकाल समजून घ्यावा अ बाटलीत काहीही रंग बदल नाही जंतू नाही ब कानी पाणी काळे पडते जंतू आहेत हे पाणी पिऊ नये पिण्याच्या पाण्या रासायनिक व भौतिक गुणधर्म तपासणी करण्यासाठी कीट पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक शा व रसायने असू शकतात पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याची रासायनिक तपासणी करावी लागते ही तपासणी जागच्या जागी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक मास्टर किट तयार करण्यात आले आहे काही प्रयोगशाळा हे किट विकतात एका किटमध्ये शंभर रासायनिक तपासण्या पट्टे असतात याची किंमत अंदाजे तीन हजार रुपये असते या किटचा वापर करून पुढील रासायनिक द्रवाची तपासणी करता येते या ठिकाणी पाणी तपासणीसाठी आवश्यक असणारे जे किट्स आहेत याची आकृती दिलेली आहे निष्कर्षाने अनुमान जमिनीवरून पाणी वाहत असताना तिच्यावर असणारे पदार्थ पाण्याबरोबर वाहत जातात पाण्याचा कोणताही वापर करण्यामध्ये करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये अनेक पदार्थ मिसळतात भाषेत पाण्याची गुणवत्ता तीन प्रकारात मोडते एक भौतिक गुणवत्ता दोन रासायनिक गुणवत्ता आणि जैविक गुणवत्ता शुद्ध पाणी याविषयीची माहिती होण्यासाठी व पिण्याचे पाणी कोणतेही पाण्यासाठी पाण्याची तपासणी करणे जरुरीचे आहे